नाशिकच्या पोलीस आयुक्त पदासाठी अनेक नावे हे चर्चेत आहेत. त्यापैकी एक कायमच चर्चेत असणारे नाव म्हणजेच मकरंद रानडे. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी मकरंद रानडे येणार याबाबत अनेकदा चर्चा होते, पण प्रत्यक्षात रानडे यांना नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाने कायमच हुलकावणी दिली आहे. नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त उपायुक्त पद भूषवलेले रानडे आयुक्त काही होऊ शकले नाहीयेत. आताही रानडे नाशिकात येण्याची चर्चा आहे, पण ते 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मात्र रविवारी रामनवमीचे औचित्य साधून रानडे यांनी श्रीरामाचे काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेतले आणि काही काळासाठी नेहमीप्रमाणे पुन्हा रानडे त्यांच्या नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची क्षणिक चर्चा रंगली. जागा जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.